त्याचं वय होतं 55 ते 60, अतिशय मुरब्बी, अतिशय क्रूर। आणि तुम्ही कल्पना करा की 29 वर्षाचा नवीन मुलगा स्वराज्य उभं करताना बलाढ्य औरंगजेबाशी त्या अफजलखानाशी लढा देत असताना वयाची तुलना कोणी करत नाही। शिवाजी महाराज काही करतो ते अशा प्रकारचं एक मत लोकांना झालं तसं नाही। ते आज याच्यातून म्हणजे ही तुलना सांगितली पाहिजे की 21 वर्षाचा मुलगा विरुद्ध 55-60 वर्षाचा त्या विजापूरचा सेनापती बलाढ्य सेनापती क्रूर आणि शूर तुलना कशी होते। पण शिवाजी महाराजांनी ते युक्तीने युद्ध लढवलेलं आहे, ते मोठं प्रकरण आहे। ते फक्त अफजलखानाला मारलं एवढं प्रकरण नाही, प्रतापपूरचं युद्ध आहे 13 महिने चाललेलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने हरवलं त्याच्यामध्ये व्यवस्थापनाचे धडे आहेत सगळे। म्हणजे त्यामध्ये सांगतो एका प्रकरणामध्ये किती त्याला कंगोर आहेत, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग, कोऑर्डिनेटिंग, कम्युनिकेटिंग आणि मोराल बिल्डिंग, एवढे प्रकार त्यांनी त्याच्यामध्ये केलेले प्रकार केलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये त्याला जे मारलं की नाही ते अफजलखानाला त्याची जी नीती आपला एकही माणूस न गमावता, युद्धनीती, रणनीती आणि मुत्सुद्दीगिरी। शिवाजी महाराज मुत्सुद्दी होते, ही वॉज अ डिप्लोमॅट, ही वॉज नॉट अ पॉलिटिशियन। शिवाजी महाराज राजकारणी नव्हते, राजकारण म्हणजे काय माहिती, एका रात्रीत हिरो व्हायचं ते कधीही केलं नाही त्यांनी। डिप्लोमॅट म्हणजे बौद्धिक पद्धतीने वाट चालाय त्यांची, एकमेव राजा जो बुद्धीनं चालत होता, बळावर नव्हे, बळ होतच काय सांगायचं, केवढ्या त्यांचे डिप्लोमॅटिक शिवाजी प्रबोधनकारांनी सांगितलं।